राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन दिग्गज, या दोघांचा राजकीय संघर्ष संपूर्ण राज्याला माहिती आहे. या दोन नेत्यांमध्ये पुन्हा एकदा लढाई निर्माण झाली आहे आणि यावेळी लढाईचं मैदान आहे अहमदनगर जिल्ह्यातला गणेश सहकारी साखर कारखाना. विखेंच्या ताब्यात असलेल्या या कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीनिमित्त हे आजी माजी महसूल मंत्री आमने-सामने आलेत. प्रचाराच्या तोफा धडाडत आहेत. अशाच एका सभेत विखेंचे पुत्र आणि खासदार सुजय विखे यांनी विरोधकांवर हल्ला तर केला, पण त्याचवेळी ते भावूक देखील झाले. ही निवडणूक आहे त्या प्रश्नांची जे सभासदांच्या मनामध्ये आहे, पण त्या पलीकडे ही निवडणूक आहे त्या प्रश्नांची जी माझी मुलगी मला घरी विचारते की तुम्ही घरी का येत नाही, कारण की मी 2 वाजता कारखान्यावर होतो. ही निवडणूक आहे त्या प्रश्नांची ज्यामध्ये आम्ही आमच्या कुटुंबाचं सुख माग ठेवून तुमच्यासाठी जागलो, कारण की इथला कामगार जगला पाहिजे. मी काय फार भावनिक होणारा माणूस नाही. आज ठीक आहे, माझ्या डोळ्यात अश्रू आले असतील आणि 19 नंतर कोणाकोणाच्या डोळ्यात येणार हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या गडात माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी लक्ष घातलंय. गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विखेंच्या जनसेवा पॅनलच्या विरोधात बाळासाहेब थोरात आणि शेतकरी संघटनेचं पॅनल अशी तिरंगी लढत होते. गणेश सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातले जे शेतकरी आहेत त्यांच्यावर प्रचंड अन्याय होतो आहे. त्यांचा साखर कारखाना ताब्यात घेतला गेला 8 वर्षापूर्वी, अद्यापही त्यांना न्याय मिळालेला नाही, त्यांना भाव मिळत नाही, त्यांचं क्रशिंग होत नाही, ऊस शेतातच राहतात आणि शेवटी ते शेतकरी माझ्याकडे येतात की आमचा ऊस न्या. अक्षरशः रडत असतात ते शेतकरी, ऊस जाळून टाकायला निघालेले असतात. तर ह्या सगळ्याचा परिणाम शेवटी आमची काही जबाबदारी आहे ना? शेवटी शेतकरी म्हणून आमची जबाबदारी आहे सरांची की त्या शेतकऱ्याला न्याय देणं आणि तो न्याय आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आहोत. त्यातच माजी आमदार स्नेहलता देशमुख यांचे पुत्र विवेक कोल्हे यांनीही आव्हान दिल्यानं राधाकृष्ण विखे या सगळ्यांचाच समाचार घेत आहेत. गणेशला कोणी पैसे देत नव्हतं, प्रवरण चालला घेता खरं, गणेश कसे पैसे द्यायचे? पहिल्यांदा IDBI चेअरमन मला म्हटले पाटील साहेब आपको पर्सनल गॅरंटी देणं पडेगा. पहिल्यांदा राधाकृष्ण विखेनी व्यक्तिगत बँक गॅरंटी दिली, बँके लिहून दिली माझी प्रॉपर्टी आणि आपण जे कर्ज घेतलं तेव्हा IDBI पैसे दिले. हे तुम्हाला माहिती आहे कोणाला? बँकेच्या रेकॉर्डला आईची जाणत आहे, कोल्हेची जाणत आहे, थोरातांची जाणत आहे. अरे तुमचं लुटायला बसलेले आहे सगळे लोक. 2019 विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार स्नेहलता कोल्हे यांचा पराभव झाला होता. तेव्हा विखेंनी पुरेशी मदत केली नसल्याची तक्रार कोल्हे यांनी केली होती. त्यामुळे आता विखेंना बाळासाहेब थोरातांसह कोल्हेंचंही आव्हान या निवडणुकीत उभं राहिलंय. लोकमत डिजिटलसाठी प्रशांत शर्मा, शिर्डी.